नाणेफेक जिंकलेले गंगामाता गुंदवलीया संघाने आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, धाडसी निर्णय घेतलेला आहे. गंगामाता गुंदवली संघाने नाणेफेक जिंकून 3 षटकांचा निर्धारित सामना आहे दोन्ही संघांच्या माहिती करीता. पण पिंपला संघाने ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. तुफान पिंपळाच्या संघाने निर्धारित 3 षटकांचा सामना आहे दोन्ही संघांच्या माहितीकरिता. वेळे संदर्भात सहकार्य करायचं, आपण स्पीड अप फास्ट खेळायचं आहे. दोन्ही संघांना विनंती करतोय. सामनावीर जगदीश म्हात्रे आपण सामनावीरचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचंय. जगदीश म्हात्रे जगदीश म्हात्रे आपण या सामन्याविरुद्ध पारितोषिक स्वीकारण्यासाठी. प्रदीप जोशी मी आपणास विनंती करणार आहे, सहसचिव भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ या संघटनेचे. प्रदीप जोशी यांच्या शुभेच्छा सामन्याविरुद्ध पारितोषिक स्वीकारताना जगदीश म्हात्रे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे तुफान पिंपळास. गंगामाता गुंदवली संघाने सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे गंगामाता गुंदवली संघाने आणि तुफान पिंपळास संघाला आमंत्रित केलेले आहे क्षेत्ररक्षणासाठी. शेवटचं अंतिम सत्र आहे स्पर्धेचा, दुसरा दिवस आणि आपण मित्रांनो पाहतात साई कृपा डुंगे 40+ या संघाच्या वतीनं सरपंच चषक 2019 महासंग्राम. कैलास चौधरी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कारिवली मी आपणास विनंती करते आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न येते. अरुणजी पाटील आपणास देखील मी विनंती करते आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न येते. कैलासजी चौधरी आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं, आपलं हार्दिक स्वागत आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कारिवली क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं तुफान पिंपळास. प्लीज स्पीड अप फास्ट खेळायचं आपण. हनुमान चौधरी मी आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अरुणजी पाटील आपणास देखील मी विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सलामीवीर मैदानामध्ये येत आहेत गंगामाता गुंदवली या संघाची टॉप ऑर्डरची जोडी आहे संजय आणि किशोर. पहिले षटक घेऊन येते गोलंदाज राजन तुफान पिंपळाच्या संघाचा. 3 षटकांसाठी लक्षात घ्यायचंय, 15 मिनिटांचा कालावधी आम्ही सेट केलेला आहे. टायमिंग हा सेट झालेला आहे. 3 षटकांचा निर्धारित सामना आहे. निर्धारित 3 षटकांची ही लढत. राजन राइट आर्म ओवर द विकेट. चेंडू हवेमध्ये टॉप एज
स्वतः गोलंदाज झेपावतोय आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल सुटलेला आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू हातामधून निसटला आणि एका हाताने पुन्हा एकदा दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता राजनेने. झेल ड्रॉप होतोय, जीवनदान मिळतोय पहिल्याच चेंडूवर. किशोर याला एक धाव पूर्ण केली आहे, धाव संख्येला सुरुवात केली आहे ती गंगामाता गुंदोलिया संघाने. पुन्हा एकदा राजन बॉलिंग मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे फलंदाज संजय. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, उत्कृष्ट चेंडू, गुड बॉल, निर्धाव चेंडू जातोय. धाव पलकावर कायम आहे धाव बिनबाद एक. पुन्हा एकदा राजन बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर दी विकेट. चेंडू खाली राहतोय, कॅरी झाला नव्हता, उत्कृष्ट चेंडू, चांगली गोलंदाजी, गुड बॉलिंग. धाव पलकावर धाव कायम आहे, फक्त एक अचूक टप्प्याची गोलंदाजी, विकेट टू विकेट गोलंदाजी करताना आपण पाहतोय गोलंदाज राजन याला. नाणेफेक जिंकून धाडसी निर्णय घेतला होता गंगामाता गुंदवलिया संघाने फलंदाजी करण्याचा. राजन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राईट हम ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू भिरकावून दिले, आउट ऑफ पार्क, दैदीप्यमान षटकार. धावसंख्या वाढते सात, फुलटॉस चेंडू होता आणि चेंडूला भिरकावून दिला होता डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, सहा धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राजन सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे फलंदाज संजय म्हात्रे. आणि जोरदार अपील केला जातोय, लाऊड शाउट, कुठल्या प्रकारचा प्रभाव नाही पंचांवर. निर्धाव चेंडू जाते, उत्कृष्ट चेंडू. ह्या अगोदरच्या चेंडूवर आपण बघितला षटकार, कम बॅक करतोय राजन. धाव पलकावर धावा कायम आहेत सात. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राजन राईट आर्म ओव्हर द विकेट. त्रिफलाबाद दांडी गुल परफेक्ट यॉर्कर. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया. यशस्वी षटक बघायला मिळलं या षटकामध्ये. राजनेने सात धावा फक्त खर्च केलेले आहेत आणि एक गडी बाद केला. वेलकम उद्योजक उद्योगपती सचिनजी भगत, आपलं हार्दिक स्वागत आहे. डुंग्याने ज्यांच्या सव आहेत विजया सचिन भगत त्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन विद्यमान. प्रथम नागरिक आहेत सरपंच चषक 2019 हा आपण महासंग्राम पाहतोय. सचिन भगत पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे साई कृपा डुंगे 40+ संघाच्या वतीनं. शाहिद गांगरेकर इन्होंने इस टूर्नामेंट के लिए बेस्ट कॉम्प्लीमेंट दिए, आपका हार्दिक स्वागत है शाहिद गांगरेकर भाई. चेंडूला ड्राइव केला, क्रैकिंग ड्राइव, क्षेत्ररक्षक झेपावतोय छत्रपति, चांगले क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये फेक करतोय आणि त्यावर दोन धावा पूर्ण करते किशोर. धावसंख्या दोन ने पुढे सरकताना स्कोरबोर्ड वर 9.
चेंडूला ड्राइव केलेला क्षेत्ररक्षक झेपावतोय चांगले क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न अँड यस इज गॉन, सेकंड विकेट इज बॅक टू द डगआउट. धावपलकावर धावा आहेत 11 आणि दुसरा फलंदाज तंबू मध्ये परततोय तो गंगा माता गोंदवली संघाचा किशोर. याची खेळी संपुष्टात आलेली आहे. विनोद येते नेक्स्ट बॅट्समन इनक्रीज गंगा माता गोंदवली संघाचा विनोद आणि खेळपट्टीवर भानुदास पाटील ही जोडी आहे. हर्षल चेंडूला ड्राइव्ह केला गोलंदाज डोक्यावरून खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव पूर्ण केलेली आहे विनोदाने धावसंख्या 1 ने. स्कोरबोर्डवर आपण पाहतोय 12 धावा. हर्षल राईट आर्म ओव्हर द विकेट सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे भानुदास पाटील. चेंडूला हुक केलेला आहे चेंडू जाते सीमारेषेकडे. वन बॉन सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या वाढते 16. साईनाथ पाटील सरवलीपाडा येथून जगदीश म्हात्रे त्याचबरोबर संपूर्ण आयोजनाला त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद साईनाथ पाटील सरवलीपाडा, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धे. धावपलकावर धाबा ज्या आहेत त्या आपण पाहतोय 16 आणि दुसरे षटक हे प्रगतीपथावर आहे. खेळपट्टीवर पाहतोय आपण विनोद आणि फलंदाज भानुदास पाटील खेळतोय 5 धावांवर. हर्षल राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू बॅटच्या पाठे धावत असे येत नाही मात्र एक धाव पूर्ण केलेली आहे. एक छोटी धाव आपण पाहतोय आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धाबा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात 17. शेवटचा अंतिम षटक आहे पहिल्या डावातील. बघूया कोण घेऊन येते ते बघायचं आहे. अतिशय चांगली कामगिरी दोन्ही संघांची आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. गंगा माता गोंदवली आणि तुफान पिंपलास दोन्ही संघांनी चमकदार खेळ साकारलेल्याने कालच्या दिवसावर आपण जर नजर टाकली तर जय बजरंग कारिबली या संघाने जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केला होता सांघिक कामगिरीच्या बलावर. या संघाने काल 3 लढती जिंकल्या होत्या आणि चला वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. स्पीड अप आपण फास्ट खेळायचं आहे. शेवटचा अंतिम षटक संघाचा संघनायक आहे जगदीश म्हात्रे आणि सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे भानुदास पाटील. चेंडूला हुक केलेला आहे आणि लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जाते आउट ऑफ पार्क. 6 रन्स दैदीप्यमान षटकार. भानुदास पाटील याच्या बॅटमधून हा बिग हिट बघायला मिळाला. षटकार धावसंख्या वेगाने वाढते 23. चांगला आकार येतोय धावसंख्येला. शेवटचा अंतिम षटक हे प्रगतीपथावर आहे. जगदीश म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. सामोरं जाणार आहे फलंदाज भानुदास पाटील जो खेळतोय वैयक्तिक 12 धावांवर 1 चौकार आणि 1 षटकार समाविष्ट इनिंगमध्ये. चेंडू मात्र सोडून दिलेला आहे. खराब चेंडू रिटर्न टेचच्या बाहेरून जाते पंच
सुरेश घरत यांचा हात समांतर आणि धाव मिळते अवांतर, धावसंख्या वाढते 24. स्क्वेअर लेगचे पंच विनोद नाईक अतिशय निष्णात पंच आहेत आणि कित्येक मेगा इव्हेंट्समध्ये अतिशय चांगली पंचांची भूमिका पार पाडलेली आहे. पुन्हा एकदा जगदीश, पुन्हा एकदा चेंडूला सोडून दिलेला आहे. खराब गोलंदाजी, बॅक टू बॅक दुसरा चेंडू व्हाईट बॉल टाकलेला आहे. धावसंख्या वाढते 25. बोनसच्या रूपाने धावा मिळत आहेत कारण महत्वपूर्ण लढत आहे दोन्ही संघांसाठी. व्हेरी इम्पॉर्टन्स मॅच. गंगा माता गुंदवली अँड तुफान पिंपलास. चेंडूला भिरकावून दिलेला आहे. लॉंगेस्ट सिक्स, बिग वन, बिग हिट. धावसंख्या वेगाने वाढते 31-31. चांगली फलंदाजी, शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये जबरदस्त स्फोटक इनिंग खेळताना आपल्या संघासाठी आक्रमक फलंदाजी. पाहतोय आपण अटॅकिंग क्रिकेट. भानुदास याच्या बॅटमधून चौफेर फटकवी आजूला प्रारंभ केलेला शेवटच्या षटकामध्ये 31 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा जगदीश म्हात्रे बॉलिंग मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. सामोरं जाईल फलंदाज भानुदास पाटील. निलेश बघत आपण जर झेल टिपला जितू पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक झेपावतोय आणि झेल टिपला जातोय. भानुदास पाटील बाद. धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद होतोय गंगा माता गुंदवली संघाचा. नितीन म्हात्रे न्यू बॅट्समन इनक्रीज गंगा माता गुंदवली. शेवटचं तिसरं अंतिम षटक पहिल्या धावातील हे प्रगतीपथावर आहे. गोलंदाज जगदीश म्हात्रे बॉलिंग मार्कवर. सामोर जाईल फलंदाज विनोद. चेंडूला भिरकावून दिलेले क्षेत्ररक्षक झेपावते कालीराम. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. दोन्ही हातांच्या मधून चेंडू फरार झाला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅकवर्ड शॉट लेग सीमारेषेच्या बाहेर जातो षटकार. धावसंख्या वाढते 37. आतापर्यंत या षटकामध्ये 20 धावा या खर्च केलेल्या जगदीश म्हात्रे यांनी. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. चेंडूला अप्परकट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावफलकावर धावा कायम आहेत 37. चांगली धावगती राखण्यामध्ये यश आलेलं आतापर्यंत गंगा माता गुंदवली या संघाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता गुंदवली या संघाने. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, मात्र एक चोटी धाव पूर्ण केलेली आहे. लेग बायचा इशारा येतो आणि अशा प्रकारे 38 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 39 धावांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी तुफान पिंपलाच्या संघाला. हॅलो, अमर कासने या संघाचे उत्कृष्ट नामांकित खेळाडू आमचे परममित्र नाना गोंधळी या स्पर्धेला ऑल द बेस्ट करतात. धन्यवाद नानाजी गोंधळी. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज.
तुपाना पिंपळाच्या संघाला विनंतीच्या वेळेच्या संदर्भात आपण थोडंसं सहकार्य करायचं. अजून एक सामना बाकी आहे, त्या अनुषंगाने आपण सहकार्य करायचं तुपाना पिंपळास. आणि विजयासाठी तुपाना पिंपळाच्या संघाला तब्बल 39 धावांची आवश्यकता. प्रतिषटकाचा विचार करा, 13 धावांची सरासरी आहे. मान्यवर कक्षामध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं या स्पर्धेचे सर्वे सर्वा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो क्रिकेटचा बिग इव्हेंट बिग शो. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. गंगामाता गुंदवली आपण प्लीज क्षेत्ररक्षण लावायचं आहे. गंगामाता गुंदवली लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे प्लीज. मान्यवर कक्षामध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं सन्माननीय हनुमानजी चौधरी साहेब, जय बजरंग कारिवली या संघाचे खंदे संवर्धक विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कारिवली, आपल्या शाब्दिक सुमनांनी तसेच या स्पर्धेचे सर्वे सर्वा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो क्रिकेटचा बिग इव्हेंट क्रिकेटचा बिग शो. सरपंच 2019 या स्पर्धेचे आयोजक सचिन भगत या व्यासपीठ मंचावर आपण पाहतोय. ज्यांच्या सव विजया सचिन भगत सरपंच आहेत त्यांच्या नावाने चषकाचं मित्र आपण आयोजन पाहतोय. सचिन भगत या व्यासपीठ मंचावर विराजमान आहेत. गंगामाता गोंदवली या संघ आपले क्षेत्ररक्षण लावून घेतो. विनंतीशील तुपाना पिंपळाच्या संघाला आपणही आपली लगेच सलामी जोडी टाळ्यांच्या गदरात मैदानामध्ये रवाना करायची आहे. प्रतिषटकाचा विचार केला तर 13 धावांची सरासरी आहे. प्लीज लगेच यायचं आहे सलामी जोडी. आपण प्लीज थोडासा वेलच्या संदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. तुफाना पिंपलास गुंदवली संघ आपले क्षेत्ररक्षण लावून घेतो. पंच रवाना झालेले आहेत. प्रकाश नाईक साहेब आपणही व्यासपीठ मंचावर येऊन विराज म्हणायचं आहे. माजी सरपंच ग्रामपंचायत कारिवली चला लगेच सामन्याला सुरुवात करायची. पंचांना विनंती शेल वेलकम प्रकाशजी नाईक साहेब. प्लीज वेळेच्या संदर्भात प्लीज आपण थोडस सहकार्य करायचं आहे. छत्रपती आणि बलवंत ही सलामी जोडी टाळ्यांच्या गदरात मैदानामध्ये रवाना झाली. पहिल्या षटकाला आरंभ प्रारंभ सुरुवात आगास होत आहे आणि गोलंदाजी दुरा सांभाळते संघातील सर्वात महत्वाचा स्ट्रायकर गोलंदाज बसंता वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकाचा तो बसंता वेलकम. रवी नाईक यांच्यासाठी शुभ आगमनचं वेलकम. देवीदास नाईक साहेब यांच्यासाठी शुभ सोस्वारी देवीदास चौगुले साहेब यांच्यासाठी शुभ आगमन होत आहे. आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत असे चेंडूला शॉर्ट हँड पोल केलं आहे. गोरख चेंडूला थोडासा मिसफील करतो आहे आणि बघूया चेंडू ॲक्झिट कुठं जातो आहे. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि सहजगती 3 धावा अर्जित केले जातात. 3 धावांनी संघाचं खातं उघडवत आहे. बलवन आपलं वैयक्तिक खातं खोलतो आहे. विजयाचं लक्ष आहे तर 39 धावांचं. पुन्हा एकदा गोलंदाज गुणींच्या मार्गावर बोळ्यावर पंचरकडे गाडी घेतो. रॅटमोरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतोय छत्रपती. या ठिकाणी थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू हलक्यात बॅटने फक्त चेंडू थोडासा स्टेअर केलं जात आहे. चेंडू फर्स्ट गलीमध्ये जातोय. फक्त एक धावेची मागणी. धावसंख्या एक धावने पुढे असते. धावसंख्या होते ती 4.
विजयासाठी 39 धावांचं लक्ष्य आहे. प्रति षटकाचा विचार केला 13 धावांची सरासरी आहे. निर्धारित 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. 18 चेंडू आणि 39 धावा, प्रति षटकांमागे 13 धावांची सरासरी आहे. थोडासा मॅच स्टँडिंग स्टोक, निश्चिताचं मैदान सोडावं लागेल फलंदाज बलवंत याला. थोडासा आत्मघातकी फटका आपण पाहिला होता. चला लगेच नेक्स्ट फलंदाज आपण 30 yards जे सर्कल आहे ते क्रॉस करायचं आहे. राजन येतोय नेक्स्ट फलंदाज. बसन या ठिकाणी मात्र चेंडूला शॉर्ट ऑन पूल केले. वन बॉन्स पहिल्या टप्प्यावर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. नेत्रदीपक चौकार. चौकार आणि संघाची धावसंख्या वसंत. या ठिकाणी मात्र थोडासा ब्लाइंड स्विंग, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट फडीमध्ये संपर्क नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 8. पहिलं षटक प्रगती पथावरील धावसंख्या 8. पुन्हा एकदा सुंदर फेक, अतिशय प्रतिम चेंडू, परिपूर्ण बीट होतोय फलंदाज छत्रपती. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चला टीम मीटिंग करायची नाही, चर्चा सत्र आपण करू नका प्लीज. सूर्य निश्चितच असताना चाललेला आहे. धावसंख्या 1/8. अजूनही 31 धावांची गरज आहे. चला प्लीज फलंदाज आपण कमिटमेंट करू नका प्लीज. शत्रक्षण लावून घ्यायचा. गंगामाता गुंदवली. चेंडूला मात्र थोडासा हुक काढण्याचा प्रयत्न. खराब चेंडू, दिशान चेंडू बाहेर मारा. पंचाच्या समांतर धाव मिळते. अवांतर धावसंख्या होते 1/9. चेंडूला थोडासा फोर्स केलं होतं. चेंडू मिडावरून लॉंग ऑफला जातोय. बघू ऍक्झिट काय घडलंय. फलंदाज मात्र या ठिकाणी धावचित स्वरूपाने बाद होतोय छत्रपती.
फलंदाज बाद आहे. फक्त एकच धाव, धाव संख्या होती ती 10. सुंदर फेक, अतिशय प्रतिम उत्कृष्ट चलूची फेक आपण पाहिली. परिपूर्ण बीट झाला होता फलंदाज राजन. धावसंख्या होती फक्त 10, विजयापासून अजून 29 धावा दूर आहे. विनोद यारिकने माझा चेंडू थोडासा स्पंज करण्याचा प्रयत्न, अतिशय उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहतोय. फलंदाज मला वाटतं या ठिकाणी बाद होतोय. चला नेक्स्ट फलंदाज काळूराम येतोय. धावसंख्या होती ती 10. आता मात्र संघातील सर्वात महत्वाची आघाडीची जोडी आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला फोर्स केले, चेंडू आम्ही शतरक्षक प्रेमनाथ अतिशय प्रतिम झेल कलेक्ट केला जातोय. फलंदाज काळूराम या ठिकाणी मात्र बाद होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज विनोद. आता मात्र थोडासा दिशाईन चेंडू बाहेर मारा आपण पाहतो. लिक्समच्या बाहेरचा चेंडू पंच बाहेर चिकून घेते. गावांतर धाव, धावसंख्या एक धावने पुढे सरते. धावसंख्या होते ती 11. नेक्स्ट फलंदाज विनोद येतोय. सुंदर फेक, अतिशय प्रतिम चेंडू, चेंडूला फक्त ऑफ ड्राईव्ह केला जात आहे. चेंडू शॉट एक शाकावला जातो. एक धाबाची दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, सहज गत्या 2 धाबा आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या वाढते ती 13. सुंदर फेक, अतिशय प्रतिम चेंडू, उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. हलकासा अपील केला जातोय, पंच मात्र संभात नाहीत. लेग बाईचा इशारा येतोय. आता मात्र मिशन इज इम्पॉसिबल आहे. थोडंसं कुठंतरी पराभवाच्या खायामध्ये आपण पिंपळाच्या संघाला पाहतो. अंतिम षटक प्रगतीपथावर आणि गुणलेखक आमचे सांगतात दादा जे धावा आहेत 25 धावांची आवश्यकता आहे. मिशन इज इम्पॉसिबल आहे, मात्र काही घडू शकतोय. कारण की दोन्ही आघाडीचे फलंदाज विनोद आणि जगदीश या दोन्ही फलंदाजाकडे चांगली अभिनय, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहेत. चला शतरक्षण लावून घ्यायचं प्लीज.
चला प्लीज वेळेच्या संदर्भात थोडंसं सहकार्य करा. अजून एक सामना बाकी आहे. 25 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रेमनाथ अतिशय उत्कृष्ट फाटका. बड कॅच उत्तम झेल कलेक्ट केला जातो प्रेक्षकामधून. 200 रुपयाचा मानकरी. प्रेमनाथ चेंडूला पुन्हा एकदा थोडंसं हुक केलं जातं. चेंडू लॉंग लेग रिझर्वमध्ये ट्रॅव्हल होतो, प्रवास करतोय आणि ज्या क्षेत्रखेळी झेल कलेक्ट केले आहेत आपण याचं 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं लगेच. मान्यवरांच्या सन्मानी हनुमानजी चौधरी विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कारिवली यांच्या शुभ हस्ते 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जातं. 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. स्लो वन डिरवी नऊ फुलता चेंडू बिरकावून दिला जाता प्रेक्षक. तीन चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. आता मात्र सामन्यामध्ये थोडस कमबॅक होतोय पिंपलाचा संघ. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आता मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा कश्मकाश रंगत चोरस आपण पाहतोय. 3 चेंडू 11 धावा. प्रेमनाथ एक्सप्रेस डिलिव्हरी गोलंदाज वेगवान गोलंदाज आहे. तर मात्र अतिशय खराब चेंडू दिशा चेंडू आपण पाहतोय. पंच वाईटचा इशारा करतात. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच. गंगामाता गुंदवले प्लीज आपण थोडंसं सहकार्य करायचं. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज. प्लीज वेळेच्या संदर्भात सहकार्य करा. गंगामाता गोंदवली चला. गंगामाता गोंदवली प्लीज. आता मात्र सुंदर फेक अतिशय प्रतिम चेंडू. दोन चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला जागेवरून लॉब केले जात आहे. अतिशय प्रतिम नेत्र दीपक षटकार. प्रेक्षकांना
झालो. आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त एक चार धावांची आवश्यकता आहे. गोल्डन चौकार अतिशय नेत्रदीपक षटकार जगदीशच्या बॅटमधून परिपूर्ण कमबॅक होतो पिंपलाचा संघ. फक्त आणि फक्त चार धावांची आवश्यकता. या ठिकाणी माझा चेंडूला सुंदरसा फोर्स केला चेंडू अमित क्षेत्ररक्षक. चेंडूला अडवला जात आहे आणि मात्र दोन धाव्याने या ठिकाणी हा संघ पराभूत होतोय. हडलक हडलक तुफान पिंपलास अँड गुड लक गंगा माता गोंदावली. गंगा माता गोंदावली आणि कारिवली दोन्ही संघनक आपण यायचं लगेच. गंगा माता गोंदावली संघनायक आपण यायचं आहे आणि जय बाजीरंग कारिवली संघनायक आपण यायचं आहे. कारवली कार संघनायक हॅलो.